शेतकरी बंधूंनो, धुळे आणि नंदुरबार जिल्ह्यात बहुप्रतीक्षेनंतर पाऊस परत आला, त्याचं पुनरागमन झालं. मात्र पावसानं सुकलेल्या खरीपाच्या पिकाला जीवनदान मिळण्याऐवजी शेतकऱ्याचं यानं नुकसानच झालं आहे. पावसामुळं काही ठिकाणी खरीपाचं अख्खं पीक वाहून गेलं आहे, तर काही ठिकाणी शेतकऱ्यांना साठवून ठेवलेला जो शेतमाल होता तो अक्षरशः मातीमोल झाला आहे. धुळे जिल्ह्यातल्या कांदा उत्पादकांची अशीच काहीशी अवस्था झाली आहे. मुसळधार पावसामुळे गोरखसिंग गिरासे यांच्या कांदा चाळी अक्षरशः उद्ध्वस्त झाल्यात. गिरासे हे धुळे जिल्ह्याच्या बेहड गावचे रहिवासी असून त्यांनी दोन चाळींमध्ये हा कांदा साठवून ठेवला होता. कांद्याचे दर वधारल्यावर ते त्याची विक्री करणार होते. मात्र मुसळधार पावसानं त्यांच्या 600 क्विंटल कांद्याचा चिखल झालाय. खत वगैरे टाकून आम्हाला कमीत कमी 2-2.5 लाख रुपये खर्च आला होता त्या टायमाला. आणि आता खूपच नुकसान झाले आमची, कमीत कमी 1500-1600 कट्टे गेले आमचे, वाहूनच गेले. पावसामुळे गिरासे यांचं 5-6 लाख रुपयांचं नुकसान झालं. आता हा खराब झालेला कांदा चाळीतून बाहेर काढून त्याची विल्हेवाट लावण्यासाठी गिरासे यांना अधिकचा खर्च करावा लागतोय. गिरासे यांनी मोठ्या कष्टानं हा कांदा पिकवला होता. कांद्याचे दर वाढल्यावर ते कांद्याची विक्री करणार होते. जणू हा कांदा त्यांच्यासाठी फिक्स डिपॉझिट होता. मात्र अचानक आलेल्या पावसानं त्यांच्या स्वप्नांचा चुराडा झालाय. महिन्याभराच्या खंडानंतर धुळे आणि नंदुरबार मध्ये पावसाचं पुनरागमन झालं. मात्र या पावसानं खरीप पिकांचं नुकसानच केलं. धुळे आणि नंदुरबार जिल्ह्यामध्ये पाऊस आला, धोधो बरसला. मात्र त्याचं हे बरसणं गिरासे कुटुंबाच्या मुळावरती उठलेलं आहे. त्यांचा तब्बल 600 क्विंटल कांदा हा नष्ट झालाय, खराब झालेला आहे. या कांद्याला पाणी लागल्यामुळे तो आता कुठल्याही उपयोगाचा राहिलेला नाही. या चाळींमधला कांदा हा या परिवारासाठी फिक्स डिपॉझिट सारखा होता. मात्र त्यांचं हे फिक्स डिपॉझिट पावसाने नष्ट केलं आहे, खराब केलं आहे. त्यांना लाखोंचा फटका बसला आहे आणि या फटक्यातून कसं सावरावं असा मोठा प्रश्न त्यांना पडला आहे. व्हिडिओ एनालिस्ट तुषारसोबत प्रशांत परदेशी, झी मीडिया, बेहड, धुळे.